आज हांव मिक्स कडधान्याची उसळ करतले म्हणून ही मिक्स कडधान्य उकडून घेतल्या। आता फोडणीसाठी 1.5 चमचो तेल घालपाचे आणि जिरं आणि मोहरी घालपाची, सासवां घालपाची आणि त्याचबरोबर थोडं हिंग घालपाचं आणि हे उकडिल्ले असा ते कडधान्य असा ते घालपाची आणि नंतर इल्लो 3-4 टेबलस्पून लाल मिरची म्हणजे तांबडी मिरसांगेचो पावडर, त्याचबरोबर 3-4 टेबलस्पून हळदीचो पावडर आणि हो जो घरगुती मसालो असा, तुम्ही कुठलाही गरम खंयचोही गरम मसालो घातले जाता। हांवें 1.5 चमचो गरम मसालो घातला आणि इल्ले वड घेऊन जाय। आता हांव ही तुमकां हे उकडून घेतिल्लीच आसा, आता तुमकां फोडणी दिवी कशी दिता आणि उसळ ती गोडी उसळ अशी म्हणजे मी मसालो घालून कशी करता ही तुमकां आता हांव ती दाखयता। हांवें गॅस चालू केला, तेल 1.5 चमचो घातिल्लो आसा। आतां हांव इल्ली सासवां घालतां, 1/2 चमचो सासवां घालपाची, त्याच बरोबर 1/2 चमचो जिरें घालपाची, त्याच बरोबर 1/2 चमचो काश्मिरी पावडर घालता, कारण गरम मसालो घालतली म्हणून काश्मिरी लाल तो तिखट नसता आणि हो 1/2 चमचो हळद इतले घालता आणि जरा थांबून तडकली की आता हे सासवां हे घातिल्लें आसा म्हणून ही उकडिल्लीं जी कडधान्य आसा न्ही ती तातूंत घालता आणि मिक्स करून घेता। आता इल्लो हिंग घालता, पिंच ऑफ हे हिंग घालता आणि ढवळून घेता, असे ढवळून घेता। त्याचबरोबर जी कडधान्य उकडिल्लें जे उदक आसा ते बी तातूंत घालून जरा हे करून घेता, शिजून घेता। वयलो गोडाचो कुडको आसा तो बी तातूंत घालता आनी जरा शिजूनी अशें दवळून घेता, तो हे जातलो वितळटलो तो। आतां ही 1/2 वाटी सोय कातिल्ली आसा ती तातूंत घालून मिक्स करून घेता। आतां हो गरम मसालो 1.5 चमचो हातूंत घालून मिक्स करून घेता। आतां हो मसालो घालून मिक्स करून घेतला। आतां त्याच बरोबर थोडी इल्ले 1/2 चमचो हे मीठ घालता आनी मिक्स करून घेता। आतां हे उसळेन ही कोथंबीर चिरिल्ली आसा ती तातूंत घालून मिक्स करता। ही आतां उसळ जाली, गॅस बंद करता। अशा प्रकारे ही मिक्स कडधान्याची उसळ जाल्ली आसा। ही जर तुमकां रेसिपी आवडली आसा तर तुम्ही लायक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिया। थँक्यू।